पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून स्वच्छ थंड आरो ट्रीटमेंट पानपोई पडवली चौकात लावण्यात आली आहे. मागील 2 वर्षांपासून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे यांच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरातील गावखेड्यातून येणारे लोक तसंच बाजारपेठ बसमधून उतरणारे प्रवासी या कडक उन्हात आलेल्या लोकांना थंड स्वच्छ आणि आरो ट्रीटमेंट पाणी मिळून त्यांच्या मनाला समाधान मिळालं पाहिजे यासाठीच या पाणपोईचं मुख्यत्वे सोय करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे आणि नागरिकांनी लायू चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया जाणून घेऊयात. थंड पाणी प्यायला मिळते एवढे आम्ही धन्यवाद आहोत. नेहमी बाजारात येतो पाणी नेहमीच येतो आम्ही बाजारात नेहमीच येतो आणि एवढ्या मोठ्या कडक उन्हामध्ये एकदम थंड पाणी मिळते शुद्ध स्वच्छ असं मनाला कसं वाटते? छान वाटते. आजूबाजूचे आजूबाजूचे लोक येतात, शाळेचे शाळेचे मुली वगैरे येतात पाणी पिते. छान वाटते. संपूर्ण जगामध्ये चंद्रपूर जिल्ह्याची तापमानामध्ये नोंद होत असताना आज या तापमानामध्ये या पडोली फाटा चौकातील माननीय नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सेवाभावी कार्यातून शुद्ध स्वच्छ आरो ट्रीटमेंट पानपोईचे आयोजन करण्यात आले. या पानपोईचा मागचा एकच हेतू आहे की या पडोली फाटा नागपूर रोड लागून असलेल्या पानपोईमध्ये येथील परिसरातील गावातील शेतकरी शेतमजूर इथं छोटी मोठी व्यापारपेठ असल्यामुळे येणारे लोक असतात, इथं हप्त्यातून 2 बाजार भरत असतात आणि त्या लोकांना इथं स्वच्छ थंड पाण्याची अतिशय गरज असतात. आणि या टेम्परेचरमध्ये जेव्हा या पानपोईमध्ये थंड स्वच्छ शुद्ध पाणी पितात त्यावेळी त्यांच्या मनाला एक प्रकारे समाधान मिळत असतात. जवळपास 2 वर्षे झाले या पानपोईचं माननीय आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व माझ्या वतीने इथं आयोजन करण्यात येत आहे. आणि या टेम्परेचरमुळे लोकांचं समाधान होताना आम्ही बघत असताना आम्हालाही या कार्यामुळे एक आनंद आणि समाधान